शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव बेळगावच्या सामरा विमानतळावर पोहोचलेलं आहे। यावेळी विमानतळावर त्यांना मानवंदना देण्यात आली आहे। वीर राजेंद्र तुपारेंच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार होतील। इथे झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना वीरमरण आलंय। राजेंद्र तुपारे हे मूळचे कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यामधल्या कारवे गावचे रहिवासी आहेत। राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते। राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। झी मीडियाच्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी या उपक्रमाने प्रेरणा घेत आता सत्काराचा हृदयस्पर्शी कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील दाड इथे पार पडला। देश सेवेसाठी कार्यरत असलेल्या 19 सैनिकांच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला। केंद्राच्या पाठोपाठ राज्यातही आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवता येईल का, ह्या संदर्भात चाचपणी सुरू झाली। याबाबत प्राथमिक अभ्यास केल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव डी के जैन त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। यात प्रधान सचिव व्ही गिरीराज आणि नीता लोचन यांचा समावेश आहे। ही समिती आर्थिक वर्षात बदल करण्याची गरज आहे का, केलं तर काय फायदा होईल, काय नुकसान होईल याचा अभ्यास करून अर्थमंत्र्यांनी अहवाल देणार आहे। एका महिन्यात हा अहवाल अपेक्षित आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमे याच्या जामीन अर्जाला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केलाय। कोपर्डी प्रकरणात आपला काही संबंध नसून मला दोषमुक्त करावा आणि जामीन द्यावा असा अर्ज नितीन भैलुमे यानं न्यायालयात सादर केला होता। या प्रकरणी आज उज्ज्वल निकम यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी न्यायालयात खुलासा केला। आरोपी नितीन भैलुमेने मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याला मदत केली, तसंच त्याला जामीन दिला तर तो सरकारी साक्षीदार फोडण्याची शक्यता असल्यानं नितीन भैलुमेला जामीन देऊ नये असं उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितलं। कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी नंबर 3 नितीन भैलुबे याचा जामीन अर्जाला प्रखर विरोध करण्याकरता आज आम्ही खुलासा न्यायालयात सादर केला, त्याची सुनावणी उद्या। आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश सरोदे यांनी पाळा आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली। पीडित मुलीसह शाळेतील सर्व 109 मुलं मुली भेदरलेल्या असून परत आश्रमशाळेत जाण्यास ते तयार नाहीत, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांसाठी जळगावातील हलखेडा गावातच शाळा बांधावी अशी मागणी यावेळी पालकांनी केली आहे। पाळा येथील अनुदानित आश्रमशाळेची दुर्दैवी घटना घडलेली होती। त्या घटनेतील जे व्हिक्टिम्स आहेत ती या गावच्या रहिवासी आहेत, ही संपूर्ण आदिवासी लोकसंख्या आहेत, लोकसंख्या जिथे लोक राहतात, त्या शाळेची काल आम्ही मान्यता रद्द केली। चांदवड नगरपंचायतीच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आले होते। या कार्यक्रमानंतर सटाणा मनमाड नांदगाव येवला येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत नांदगाव आणि मनमाड येथे स्वबळावर लढण्याचे निश्चित झाले। येवला येथील निवडणुकीमध्ये भुजबळ यांच्या अनुपस्थितीमध्येही भाजप सेनेमध्ये चिंतेचं वातावरण आहे। फिसकटलेल्या युतीसाठी प्रयत्न चालू असल्याचे आणि ती होईलच अशी आशा पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केली आहे। अजून युतीचे प्रयत्न आमचे चाललेले आहेत, अजून काही वेळ गेलेली नाही, अजूनही काही जागांवर ताणाबाणी चाललेली आहे आणि म्हणून मला वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मला वाटतं बहुतेक ठिकाणी त्या ठिकाणी युती होईल। स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन तीव्र करण्यासाठी विदर्भवाद्यांनी निर्माण केलेला सिनेमा रविवारी प्रदर्शित करण्यात आला। खुर्द बुद्रुक असं या
सिनेमाचं नाव आहे। सिनेमाच्या माध्यमातून वेगळ्या राज्याच्या मागणीविषयी जनजागरण केलं जाणार आहे। जनमंच या विदर्भवादी संघटनेनं या सिनेमाची निर्मिती केली असून कलाकारांनी सिनेमासाठी मोफत काम केलंय। महाराष्ट्राच्या निर्मितीपासून विदर्भावर कसा अन्याय करण्यात आला याचं चित्रण या सिनेमात दाखवण्यात आलंय। सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय अभिनेता अक्षय कुमारने सरकारकडे व्यक्त केल्यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला गाव सुचवण्यास सांगितले होते। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केलेल्या पिंपरी बुटी ह्या गावाची निश्चिती करून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला आहे। अक्षयच्या या निर्णयाचं आणि जिल्हा प्रशासनाच्या गावकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। अक्षय कुमार ने गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आनंद वाटत आहे का अक्षय कुमार ने बा आमचं गाव दत्तक घेतलं आणि त्याच्याकडून इतकी अपेक्षा आहे का गाव जसं दत्तक घेतलं त्याने डेव्हलप म्हणजे जे पंजाब मधले दोन गाव त्याने डेव्हलप केले तसंच आमचं गाव पण डेव्हलप करावं। छठ पूजेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर छठ पूजेच्या कार्यक्रमात भाग घेतला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सूर्याला अर्ध्य देऊन प्रार्थना केली। महाराष्ट्र सुखात राहावा त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळो अशी प्रार्थना त्यांनी सूर्याकडे केली। महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीय जनतेला मुख्यमंत्र्यांनी छठ पर्वाच्या शुभेच्छाही दिल्या। आज या ठिकाणी छठ पूजेच्या निमित्ताने मी आलेलो आहे आणि केवळ उत्तर भारत नाही तर संपूर्ण भारतामध्ये छठव्रत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व लोक पाहतात आणि या निमित्ताने भगवान सूर्यदेवाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची पूजा होते, अर्चना होते आणि त्यांना अर्घ्य दिलं जातं आणि तेच अर्घ्य देण्याकरता आणि या सर्व लोकांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। भगवान सूर्यदेव ज्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यांना या ठिकाणी नमन करून महाराष्ट्राच्या हिताकरता आम्हाला ऊर्जा मिळावी अशा प्रकारची विनंतीच आज या ठिकाणी मी केली आहे। मुंबई भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं मध्यरात्री 1:30 सुमारास निधन झालं। त्या 77 वर्षांच्या होत्या। त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय। जयवंतीबेन मेहता गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळानं राजकारणापासून दूर होत्या पण राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना त्यांनी नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा दीर्घ पल्ला गाठला। मुंबईत भाजप पाय रोवत असताना महिलांना पक्षाशी जोडण्याचं काम जयवंतीबेन मेहतांनी हिरिरीनं पार पाडलं। भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी असलेल्या नूतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं। आता भाऊच्या धक्क्याहून प्रवास करताना बोटीची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालय तसंच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स स्वच्छतागृह सुविधा असणार आहे। लवकरच मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर नियमित प्रवासी वाहतूक सेवाही सुरू होणार आहे। त्यामध्ये चारचाकी हलकी वाहनं सुद्धा नेता येतील। भाऊचा धक्का ते मांडवा आणि नेरूळ अशी सुविधा सुरू होणार आहे। तेव्हा या सेवेसाठी टर्मिनलचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं। हे टर्मिनल 4 एप्रिल 2018 प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे। पुरंदर विमानतळाला बाधित गावातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत चाललेला आहे। प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात सासवडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। पुरंदर येथे पुण्याचं विमानतळ प्रस्तावित आहे। या विमानतळामुळे 7 गावं बाधित होणार आहेत। या गावातील शेतकऱ्यांनी सासवड येथे हा मोर्चा काढला। या मोर्चाला मोठ्या संख्येनं महिलांनी हजेरी लावली होती। प्रस्तावित विमानतळासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। कुठल्याही परिस्थितीत विमानतळासाठी जागा देणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे। ग्रामसेवकांना 3 वर्ष सेवाकाल नियमित होण्यासाठी तातडीनं निर्णय घेण्यात यावा। ग्रामसेवकांना दरमहा पगाराबरोबरच 3,000 प्रवास भत्ता देण्यात यावा या मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जालना जिल्ह्यात सर्वत्र असहकार आणि धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय। आज जालना जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या ठिकाणी तालुक्यातील ग्रामसेवकांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलं। सात बाराचं संगणकीकरण करा आणि ई फेरफारमधील अडचणी सोडवा, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे अशा विविध
प्रलंबित मागण्यांसाठी धरण आंदोलन पुकारण्यात आलं। पनवेल तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी या धरण आंदोलनात सहभाग नोंदवला होता। जर शासनाने या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी तलाठी संघटनेने दिला। राज्यातील सर्वच तलाठी यांनी तहसील कार्यालयासमोर आज एक दिवसाचं आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यात देखील सर्व तहसील कार्यालयांबाहेर हे आंदोलन पुकारण्यात आलं। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व तलाठ्यांनी एक दिवसाचं आंदोलन पुकारलं होतं। राज्य शासनाने ऑनलाईन 7/12 संकल्पना काढली खरी, मात्र सर्वसामान्य नागरिकांना 7/12 द्यायचा आहे पण ते देण्यासाठी तलाठ्यांकडे नेटची सुविधाच नसेल तर 7/12 द्यायचा कुठून, असा सवाल तलाठ्यांनी विचारला आहे। तसंच विविध मागण्या या तलाठी संघटनांच्या शासनाकडे प्रलंबित आहेत, त्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अशी मागणी तलाठी संघटनांनी केली आहे। चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हे प्रकरण Zee24 तासनं लावल्यानंतर प्रशासनाने या सगळ्या प्रकाराची चौकशी केली। चौकशीनंतर उप अभियंता SD जंगम आणि शाखा अभियंता RC कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत यांनी दिली। योजनेच्या अधिकाऱ्यांनी केलेले मूल्यांकन आणि प्रत्यक्षात झालेलं काम यामध्ये प्रचंड तफावत आढळल्यानं या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली। तांत्रिक चौकशी अंती 20 लाख रुपयांचा घोटाळा, म्हणजे 50 लाखांच्या स्कीममध्ये 20 लाख रुपयांचं काम नाही असं चौकशी अंती दिसून आलं होतं। त्यानुसार मग फॉल सुपरविजनमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि जे बाकीचे समिती सदस्य आहेत त्यांच्यावरती फौजदारी आणि त्यांच्याबरोबर ह्या कर्मचाऱ्यांवरतीही फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी सरांनी आदेशित केल्या। नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याचा वाद पुन्हा उफाळून आलाय। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील 2009 नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची तयारी प्रशासनाकडून केली जाते, त्यामुळे एकीकडे न्यायालयाचे आदेश आणि दुसरीकडे नागरिकांचा रोष असा पेच प्रसंग स्थानिक यंत्रणांपुढे उभा ठाकलाय। मुंबईत 5 दिवसांचं अर्भक सापडलंय। बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क नदीत पुरुष जातीचं हे जिवंत अर्भक सापडलंय। ह्या अर्भकावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कस्तुरबा पोलीस अर्भकाच्या आई वडिलांचा शोध घेत आहेत। जळगाव असोदा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 3 जणांचे बळी गेले। काल रितेश भोळे हा तरुण रात्री जळगावहून असोदा गावाकडे जात असताना खड्ड्यात गाडी पडल्यानं डोक्यात जबर मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्यानं नागरिकांनी रास्ता रोको केलं। नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर ट्रक आणि 3 STबसमध्ये विचित्र अपघात झाल्यानं तब्बल 12 तास वाहतूक ठप्प पडली होती। यवतमाळ आर्णी मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यवतमाळहून आर्णीकडे जाणाऱ्या बसला मंगरुळू साखर कारखान्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली, त्यात बसचे समोरील भागाचे नुकसान झाले आणि 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले। डोंबिवली पूर्व येथील स्कायवॉकवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। स्कायवॉकवरून जाणाऱ्या प्रवाशांना हा मृतदेह आढळून आला। त्यांनी तात्काळ रामनगर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली। सदर इसम 40 येथील असून त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्याच्या खुणा आढळून आल्यात। त्याची हत्या करून मृतदेह इथे टाकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत। रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणारे अनेक जण नेहमीच पाहायला मिळतात। ही स्टंटबाजी अनेकांच्या जीवावरही बेतते। हे असले जीवघेणे प्रकार रोखण्याकरता रेल्वे पोलीस पुढे सरसावलेत। त्याचाच भाग म्हणून स्टंटबाजी करताना जखमी झालेल्या मुलाचं पोस्टर आता रेल्वे पोलीस जनजागृतीसाठी वापरणार आहेत। भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या आलम खान या 17 वर्षाच्या मुलाचं हे पोस्टर आहे। पश्चिम रेल्वेवरच्या चन्नी रोड आणि नरीमन आणि मरीन लाईन्स रेल्वे स्थानकादरम्यान जीवघेणे स्टंट करताना आलम खान रेल्वे खांबाचा धक्का लागून पडला होता।
चारित्र्यावर संशय असल्याने सतत मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून खून केलाय. या क्रूर कर्मापतीने आपल्या पत्नीचा खून आपल्या लहान मुलांच्या डोळ्यादेखत केला आणि नंतर मृतकांनी आत्महत्या केल्याचा बनाव केला. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही तर पत्नीची हत्या केल्यावर दिवाळी साजरी करत त्याने आपल्या घरासमोर फटाके देखील फोडले. या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पतीनं रुग्णालयाच्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. अशोक सोनारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मृतक अशोक सोनारे रामटेक तालुक्यातील मॉईलच्या खाणीत कार्यरत होता. 4 नोव्हेंबरला 55 वर्षीय अशोकनं पत्नीला उपचारासाठी नागपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पत्नीचा उपचार सुरू असल्यानं अशोक देखील हॉस्पिटलमध्येच राहत होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात चोरी झाली आहे. पायथ्याच्या मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट आणि कानातील सुवर्ण फुले असा अंदाजे 6.5 लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. संगमेश्वर मधील एका शेतकऱ्यानं शेतीला जोडधंदा म्हणून अहिल्याबाई पण शेळ्या आणल्यापासून शेळ्या मरण्याचं सत्र सुरू झालंय. आतापर्यंत 13 शेळ्या मृत झाल्या असून उर्वरित शेळ्या अजूनही आजारी आहेत. त्यामुळे अहिल्याबाई मेंढी शेळी विकास महामंडळाकडून देण्यात आलेल्या शेळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. आज जिल्ह्यातला पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय. निफाडमध्ये तापमान 9 अंशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून 11 ते 13 अंशांच्या दरम्यान असणारं तापमान आज आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठोका चुकायला सुरुवात झाली. गव्हाच्या पिकाला मात्र थंडीचा फायदा होणार आहे. तर या थंडीमुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवतोय. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोन्ही देशातले मैत्रीचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी त्या दोघांमध्ये चर्चा झाली. मे यांचं काल रात्री 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालंय. युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडण्याचा निर्णय झाल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान आणि मोदी यांची प्रथमच भेट झाली. ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातला व्यापारी आणि लष्करी संबंधांवर विशेष भर दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच भारत आणि ब्रिटन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं मे यांनी म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.